वनसंपदा आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात आता तरुणांसाठी रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आणि नागझिरा अभयारण्य परिसरातल्या 13 गावांमध्ये वनांवर आधारित उद्योग आणि स्वयंरोजगारावर भर देण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्हा, या जिल्ह्यावर निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केली आहे. जिल्ह्यातलं 48% क्षेत्रफळ जंगलानं व्यापलंय. नवेगाव बांध, नागझिरा ही राष्ट्रीय उद्यानं या जिल्ह्यात आहेत. इथली अनेक गावं ही व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर वसलीत, त्यामुळे अनेक दुर्मिळ वन्य जीवांचा वावर या गावालगत असतो. बहुत अच्छे से अगर ये एरिया को प्रोटेक्शन दी जाए तो ज़्यादा कुछ काम करने की ज़रूरत नहीं है. यहाँ पे एक अच्छी टाइगर मूवमेंट, रेसिडेंट टाइगर्स हम यहाँ पे फ्यूचर में देख सकते हैं. ह्या एरियामध्ये काय समस्या आहेत आणि काय आपल्याला एक्झॅक्टली कामं करावी लागतील, त्या सर्वेतून आम्हाला निष्पन्न होत आहे. वन्य जीवांच्या चोरट्या शिकारीचं वाढतं प्रमाण, अवैध वृक्षतोड आणि गुरुचराई हे वन खात्यापुढं मोठं आव्हान आहे. त्यावर उपाय म्हणून आता वनविभागानं जनजागृती मोहीम सुरू केली आहे. यात वनविभागानं स्थानिकांना सोबत घेतलंय. या दुर्गम भागातील गावकऱ्यांना वनापासून रोजगार निर्मिती उपलब्ध करून दिली आहे. अवैध शिकार थांबण्यासाठी प्राथमिक दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. दोन्ही जर जवळ येऊ आणि संबंधाने म्हणजे जसं काम केला तर एक लोकांच्या मनातून ते प्राण्याविषयी ते भय आहे समजा, ते कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न आमचा आहे. शिकारी मार्फत पुष्कळ शिकार वगैरे व्हायचे, आता सध्या आणि हे सेवा समिती यांच्यासुद्धा आम्हाला सहयोग खूप मिळत आहे आणि त्यामुळे आता शिकाऱ्यांवरसुद्धा आळा घालण्यात आलेला आहे. सध्या वनजीव संस्था आणि वनविभागाच्या या प्रयत्नांमुळे निसर्गासोबत जगताना निसर्गाला कसं जपावं हे आता इथल्या गावकऱ्यांना कळू लागलंय. थोड्याच वेळात याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील हे वेगळं सांगायची गरज नाही. माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया.